भाजपचे मी बैठकीला आलो नाही, मी इथंच आलो होतो खाली, आणि खाली आल्यानंतर मी माझ्या योजनेचा आढावा घेत होतो. मी जिल्ह्यात आहे आणि रविमंदा कॉटेज नंबर 2 मध्ये माझ्या बैठका सुरू होता. मला कळलं की इथं सुधीर मुनगंटीवार साहेब आले, हे फॉरेस्ट जमिनीमध्ये प्लांटेशन करायचं होतं, त्याच्यासाठी मी आलो. आणि घाटपिंडरीच्या PSCचं उद्घाटन करायचं होतं तर मी त्याची तारीख घ्यायला आलो होतो की पालकमंत्र्यांची तारीख घेऊन 3 तारखेला घाटपिंडरी PSCचं जे नवीन PSC आपण घाटपिंडरीला केली आहे त्याची पदमंजुरी राज्य शासनाने दिली आहे, त्या PSCचं उद्घाटन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा विषय असा की आपण जे बांधकाम मजुरीचा विषय होता की हे गावागावातून लोक नागपूरला येऊन ते पेटीचा फॉर्म भरून इथं जी गर्दी झाली होती मागे आणि इथं लोकांना येण्या जाण्याचा जो त्रास होत होता तो त्रास दूर करण्यासाठी मी गव्हर्नमेंट लेवलवर खूप फॉलो केलं. माननीय बावनकुळे साहेबांनी त्याच्यात मदत केली, मुख्यमंत्री महोदयाने मदत केली, फडणवीस साहेबांनी मदत केली. आणि आपण महाराष्ट्र हा देशामधला पहिला राज्य आहे की ज्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की प्रत्येक तालुक्यामध्ये कामगार सुविधा केंद्र निर्माण केलं आणि 13 तारखे आता 3 तारखेला नागपूर जिल्ह्याच्या 14 कामगार सुविधा केंद्राचं आपण उद्घाटन करत आहोत. म्हणजे गरीब माणसाला, गरीब मजुराला, बांधकाम मजुराला जिल्ह्यात पर्यंत येण्याची गरज पडणार नाही, तर गावातच त्याची नोंदणी होईल आणि त्यांना ज्या योजनेचा लाभ द्यायचा तो तालुका मुख्यालयामध्ये महाराष्ट्राच्या 358 तालुक्यामध्ये 358 कार्यालय उघडण्याचा धाडसी निर्णय सरकारने केलं आणि त्यासाठी प्रत्येक ऑफिसमध्ये 4 पदं मंजूर केले आणि त्यामुळे हे कामगारांसाठी जे अथक परिश्रमानंतर जे कार्यालय उघडण्यात आलेलं आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन 3 तारखेला महाराष्ट्रातील पहिले कार्यालय हा नागपूर जिल्ह्यात 14 कार्यालयाचं उद्घाटन तालुका मुख्यालयावर या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्राच्या गोरगरीब कष्ट करणाऱ्या कामगारांना त्या माध्यमातून न्याय मिळेल आणि त्यासाठी ही तारीख मी आज या ठिकाणी घेतलेली आहे. 3 तारखेला घाटपिंडरी PSCचं उद्घाटन, 14 कामगार कार्यालयाचं उद्घाटन आणि वन विभागाचे जे विषय होते त्याच्यामध्ये तो निर्णय झालेला आहे की जे खाजगी वन क्षेत्र आहे, सरकारी वन क्षेत्र आहे, तिथं प्लांटेशन करायचं आहे. त्या प्लांटेशनसाठी MOU करण्यासाठी ही जी योजना होती त्रिशक्तीय करार त्याच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊशी चर्चा झाली. नमस्कार. भाऊ ऐका.